अकोले तालुक्यातील सावरगाव पाट येथील प्रयोगशील युवा शेतकरी संदीप नेहे यांनी शेवंतीसह झेंडूचा मळा फुलवला आहे। सध्या शेवंतीच्या भाग्यश्री सफेद पर्पल व ब्रॉन्झ तर कलकत्ता झेंडूचे एकूण 4 एकरावरील शेत कास पठाराचीच अनुभूती देत आहे। संदीप नेहे हे शेतकरी सतत नवनवीन प्रयोग करत असतात। यापूर्वी देखील त्यांनी ढोबळी मिरचीच्या हिरव्या व रंगीत पानांची लागवड केली होती। यात त्यांना चांगले यश मिळाले, मात्र सतत नवीन करण्याची उर्मी असल्याने त्यांनी शेवंती व झेंडू लावण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार फेब्रुवारी व एप्रिलमध्ये शेवंतीची तर जून महिन्यात झेंडूची लागवड केली होती। शेवंतीसाठी एकरी 1 लाख रुपयांच्या आसपास खर्च केला। सध्या काढणी सुरू असून किलोला 50 अथवा अधिकचा दर मिळत आहे। हा तोडणीचा हंगाम साधारण 3 ते 4 महिने चालतो। यातून 7 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे। सध्या कोविड संकट निवळल्याने देवालये व कार्यक्रम सुरू आहेत, त्यामुळे बाजारपेठेत फुलांना चांगली मागणी आहे। नेहे यांची ब्रॉन्झ शेवंतीची फुले तर परदेशात गेली आहेत, म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाबरोबर फुल शेती केली तर शाश्वत उत्पन्न मिळण्याची हमी मिळते, असे शेतकरी संदीप नेहे सांगत आहेत। तुम्ही बघत आहात जनमत मराठी।